कौल बिहारचा या मॅरेथॉन कव्हरेजमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. बिहारमध्ये माशांचा शुभसंकेत हा नेमका कोणाला हे ठरणार आहे. आपल्यासोबत कॉम्रेड मिलिंद रानडे आहेत. डाव्यांनी चांगली कामगिरी तिथं केलेली आहे. सुरुवातीला तर सध्या माशांची चलती आहे, कारण राबडी देवी यांनासुद्धा मासे काही त्यांच्या समर्थकांनी शुभसंकेत म्हणून प्रेझेंट केलेले आहेत. तुम्ही मासे खाता? 365 दिवस मी नॉनव्हेज खातो. मासे मटन? मासे मटन सर्व. केशव उपाध्याय बघा, मिलिंद रानडे सुद्धा मासे खातात, पण केशव उपाध्याय काही उत्तर देत नाहीत. ते खातात की नाही हे अजून कळलेलं नाही. बरं, ठीक आहे. मिलिंद रानडे, डाव्यांनी चांगली कामगिरी केली आहे. एकूणच डाव्यांचं गणित काय होतं या निवडणुकीमध्ये, माले विशेषतः? डाव्यांचं गणित हे होतं की भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतामध्ये एक जो लोकशाही, सर्वधर्म समभाव आणि विकास आणि विकासामध्ये तळच्यांना झुकतं माप, हा जो होता हा मोदी सरकार आल्यापासनं बदलला गेलेला आहे. तेव्हा तो पुन्हा रुळावर आणायचा असेल तर त्याच्यासाठी लोकशाही, सर्वधर्म समभाव आणि विकासामध्ये तळच्या लोकांचा मुख्य वाटा हे सूत्र घेऊन महागठबंधनमध्ये डावे पक्ष सामील झालेले होते. आणि आम्हाला असं वाटतं की हा विचार लोकांच्यापर्यंत जाण्यामध्ये, पोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. अजून सुरुवात आहे, त्यामुळे बघूया आपण शेवटपर्यंत. आम्हाला अशी कोणतीच घाई नाही आहे. तरी पण हे जे डावे आहेत, जर का उद्या वेळ आली की दोघांनाही समसमान जागा होत आहेत, बहुमताला काही जागांची गरज आहे, जनरली असं मानलं जातं की भाजप हा जास्त ॲप्रोच होतो समोरच्यांकडं, किंवा केंद्रात सत्ता असल्यामुळे छोटे मोठे अपक्ष, छोटे पक्ष हे विचारधारा सोडून भाजपकडं आकृष्ट होतात सत्ता स्थापनेच्या वेळी, असं काही डाव्यांच्या बाबतीत होऊ शकतं का? होऊच शकत नाही. कारण डावे हे विचारावरती आधारित राजकारण करतात. डावे हे सत्तेसाठी राजकारणात नाहीत, तर लोकांची परिस्थिती अमूलाग्र बदलावी यासाठी आहेत. आणि ते समजा झाले तरी त्यांच्या गळाला मासा लागणार नाही. ठीक आहे, म्हणजे डावे काही केल्या उजवीकडे वळणार नाही. बरं, ठीक आहे. आपण जाऊया सुरेश माने यांच्याकडे. ॲडव्होकेट सुरेश माने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. ॲडव्होकेट सुरेश माने, हा एक मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं नितीश कुमार यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती आणि म्हणून मग भाजपनं LJP बाहेर ठेवून राष्ट्रीय मुद्द्यांवरती नरेंद्र मोदींच्या सभांनी प्रचार आणला, आणि आता असं दिसतं आहे की भाजपच्या जागा वाढत आहेत आणि JDUच्याही जागा फार कमी होतात. आता सध्या तरी तसं दिसत नाही आहे, तरीसुद्धा जेव्हा इलेक्शन कमिशन म्हणत आहे की 10-11% मतांची मोजणी झालेली आहे, म्हणजे अजून बरीच मोजणी बाकी आहे, शेवटी चित्र असं सीसॉ राहील की असंच काठावरचं जो कोणी बहुमत मिळवेल तो काठावरचं बहुमत मिळवेल, काय दिसतंय? अशितजी, भारतीय जनता पार्टी फार नियोजनबद्ध निवडणूक प्रणाली राबवते. आता हे सेट झालेलं आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या राजकारणात सेट झालेलं गणित आहे. BJP एकंदरच वाढ ज्या पद्धतीनं पाहिली तर ते सुरुवातीला प्रवेश करतात, मग स्थानीय प्लेयरबरोबर अलायन्स करतात आणि नंतर त्या स्थानीय प्लेयरला डिमॉलिश करतात. या तीन टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाटचाल करतो आहे. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी काय करावं तो त्यांचा भाग आहे, पण त्यांची रणनीती अशीच असते. या निवडणूक कालखंडामध्ये त्यांनी नितीशचा फोटो देखील काही दिवस त्या कॅम्पेन पोस्टरमधून हटवला होता. त्यांना जागासुद्धा देताना नितीश कुमारांना फार कसरत करावी लागली होती. जो डाव शिवसेनेसोबत BJP महाराष्ट्रात खेळला होता तोच डाव नितीश कुमारांच्या बाबत बिहारमध्ये खेळला. शिवसेनेच्या जागा महाराष्ट्रात कमी व्हाव्या हा नियोजनबद्ध डाव BJP महाराष्ट्रात केला होता, त्याच पद्धतीचा डाव नितीश कुमारच्या विरोधात बिहारमध्ये केला. आणि म्हणून LJP स्वतंत्र लढली की LJPला स्वतंत्रपणे BJPनं लढायला लावलं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं LJP स्वतंत्र लढली अशी सरळ धोपट मांडणी करून यातलं विश्लेषण आपल्याला करता येणार नाही. LJPला लढायला भाग पाडलं का आणि त्याच्या माध्यमातून LJPला आणि नितीश कुमारांच्या जनता दलाला दोन्हीलाही
बिहारच्या राजकारणातून कट करून सगळीच स्पेस आपण व्याप्त करायची अशा पद्धतीचा एक दूरगामी डाव भारतीय जनता पार्टीने खेळला आणि त्याचे परिणाम हे JDU आणि LJPला भोगावे लागत आहेत ही अत्यंत बाब स्पष्ट आहे. ते भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. आता राहिलं की नितीश कुमार हे काही कच्चे राजकारणी नाहीत. आपण ही बाब थोडीफार गांभीर्याने घेतली पाहिजे. म्हणजे बिहारच्या राजकारणात जे काही सामाजिक न्यायाच्या भूमिकेवरून जे राजकीय नेते उगम पावले त्यात लालू असतील किंवा करपुरी ठाकूर किंवा लोहियाचा वारसा घेऊन जे काही लोक राजकारणात आले किंवा JP च्या तालबीतून आले तर त्याच्यामधला हा नितीश कुमार हे आता जवळजवळ शेवटचे नेते आहेत. पासवानी गेले, लालू मागे पडलेले आहेत. पण त्यामुळे नितीश कुमारचा ओरिजिनल DNA काय मी BJPचा आहे असं मानत नाही. आणि जर नितीश कुमार म्हणतात की मी माझ्या आयुष्यातली अखेरची लढाई लढतो आहे तर त्यांचा ओरिजिनल DNA कदाचित एका वेगळ्या पद्धतीनं गेला. जसा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतला DNA वेगळं असून देखील शिवसेनेला वेगळी वाट करावी लागली तसं नितीश कुमारांनी जर बिहारमध्ये आपली अखेरचीच लढाई आहे तर ज्या प्रवाहातून आपण सुरुवात केली त्याच प्रवाहामध्ये आपला अंत व्हावा किंवा आपला एक त्याचा समारोप व्हावा अशा पद्धतीनं जर भूमिका नितीश कुमारांनी घेतली तर महाराष्ट्राप्रमाणे देखील बिहारचं राजकारण वेगळ्या मार्गावरती येऊ शकतं. त्यामुळं आता आकडेवारीचा खेळ आपण पाहतोय तसा महाराष्ट्राच्याही निवडणुकीला आपण पाहिला आणि आकडेवारीच्या गणितावरती महाराष्ट्रामध्ये सेना BJPचं सरकार निश्चित होतं पण सरकार आलं महाआघाडीचं. हाच प्रयोग बिहारमध्ये होणार नाही याची शक्यता आपण टाळता कामा नये कारण नितीश कुमार नको तेवढे दुखावलेले आहेत हे वास्तव आहे. नितीश कुमार त्यांचे खालून त्यांच्या पक्षाला कट केलं गेलं हे न समजण्या इतपत दुःखोळे नाहीत. त्यामुळे नितीश कुमार हे एक महत्त्वाची भूमिका घेतील. शिवाय जे काही 28-29 छोटे मोठे अपक्ष आहेत त्यातले BJPला किती फेवर होतील जसं आपण लेफ्टच्या पक्षाचा विचार केला ते अजिबात BJPकडे फेवर होणार नाहीत. किंवा छोटे मोठे दुसरे आहेत 1-2 आघाड्यावाले त्यांचे जरी 2-4 आले तरी ते BJPकडे जाणार नाहीत. त्यामुळं की बिहारच्या राजकारणामध्ये अजूनही आपण हा चॅप्टर क्लोजच करता कामा नये. महाराष्ट्रासारखा पूर्ण रिझल्ट आल्याशिवाय बिहारमध्ये कोण राज्य करेल हा मात्र निर्णय होणार नाही असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. ठीक आहे, आपल्यासोबत रविकिरण देशमुख आहेत. रविकिरण देशमुख, मला ना एक आवर्जून असं वाटतं की भाजप काळजी काय घेते त्यातल्या त्यात मोदी शहा जोडी आणि जर का अमित शहा हे भाजपचे चाणक्य असतील तर ते काळजी काय घेतात की बिहारसारखं राज्य आहे, नितीश कुमार यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे का? तर हो आहे, कारण 15 वर्षाचा तिथे त्यांचा कारकिर्दीचा काळ राहिलेला आहे. अशा वेळी आपण असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून भाजप प्रभावी झाली पाहिजे आणि त्याचा परिणाम हा केंद्रातल्या मोदी सरकारवर होता कामा नये. कारण आजपासून जर का विचार केला 2024 तर 4 वर्ष किंवा फार तर 4.5 वर्ष आहेत. अशा वेळी असं कुठलंही रिस्क त्यांना घ्यायची नाही आहे की बिहारच्या निकालामुळे केंद्रातल्या सरकारवर त्याचा परिणाम होईल आणि म्हणून मग दमखम लावून बिलकुल मोदींना प्रचारात उतरवून, म्हणजे तब्येतीच्या कारणामुळं अमित शहा हे प्रचारात कमी होते पण मग मोदी होते, JP नड्डा होते, तेजस्वी सूर्यासारखा त्यांचा स्टार कॅम्पेनर आहे तो प्रचंड तिकडे राबला, त्यानंतर स्मृती इराणी असतील. तर ही जी काळजी भाजप घेतं की कुठेही इतका सेटबॅक बसू नये की नॅरेटिव्ह असं सेट होऊन त्याचा परिणाम हा केंद्रातल्या स्टॅबिलिटीवरती किंवा इतर जे छोटे मोठे प्लेयर्स आहेत, पक्ष आहेत, की ते आपल्याकडे येऊ नये यात हो. तर ही जी काळजी आहे, मला असं वाटतं भाजपने मेकॅनिझम डेव्हलप केलंय. एक सांगतो आपल्याला की जेव्हा छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही 3 राज्यं गेली त्याच्यानंतर मला वाटतं या पक्षांनी ह्या 3 राज्यातल्या प्रभावाचा नीट अभ्यास केलाच असणार आणि महाराष्ट्रामध्ये जो काही झटका बसला त्यांना जबरदस्त मागच्या वर्षी निकाल लागल्यानंतर सरकारच गेलं, त्यानंतर त्यांनी भरपूर ह्याचा अभ्यास करून बिहारचा निकाल हा देशाच्या पूर्ण राजकारणावर परिणाम करू शकतो. कारण आजही आपण बघतो की स्वातंत्र्यानंतर देशामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार ही 2 राज्यं अशी आहेत की इथले निकाल खूप परिणाम करतात.
तर याचा त्यांनी नीट अभ्यास केला आणि आपण एक महत्त्वाचं हे बघितलं असेल की या निवडणुकीमध्ये बिहारची स्ट्रॅटेजी त्यांनी इतकी परफेक्ट त्यांनी तयार केली होती. इथं नितीश कुमारांना त्यांनी प्रचारामध्ये डोकंच वर काढू दिलेलं नाही आहे. पूर्णपणे मोदी हे फोकस होते. एवढंच नाही, मोदीं ध्रुवीकरण मतांचं कसं होईल याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला. राम मंदिराचं भूमिपूजन बघा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनमध्ये दिल्लीवरून जे काही निर्णय घेतले गेले, मग अकाउंटवर 500 रुपये जमा करणं असो प्रत्येकाच्या बँक अकाउंटवर, अन्नधान्याचा पुरवठा असो, म्हणजे ओव्हरऑल स्ट्रॅटजी आपण ज्याला म्हणतो की संपूर्ण प्रकारची व्यूहरचना त्यांनी केली. कारण त्यांना माहीत होतं की इथं जर दगाफटका झाला आणि अजूनही आपण ठामपणे आता बोलणं ह्या क्षणाला थोडं धाडसाचं ठरेल, अजून वेळ आहे, पण त्यांची तयारी ह्या विषयावर बोलतो आहे आपण. त्यांनी तयारी इतकी जबरदस्त केली होती की उद्या याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होऊ नये आणि याचा परफॉर्मन्स हा थेट पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री ह्या दोघांवर होऊ नये ह्याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी पूर्ण अभ्यास करून ही स्ट्रॅटजी आखून हे सगळं, म्हणजे मोदींचा गेटअप बघा तुम्ही. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा राजकारणाचा खूप परिणाम होतो. तुम्हाला आठवत असेल 2014 निवडणुकीमध्ये ज्या दिवशी मतदान असतं देशाच्या एखाद्या भागामध्ये, त्याच दिवशी मोदींच्या सभा असतात आणि तिथं ते कमळ दाखवतात मतदान करून येताना, आणि त्याचासुद्धा खूप मोठा परिणाम होतो. छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम मतदारांवर होतो याचा अभ्यास करून मोदींचा गेटअप तुम्ही चेंज झालेला बघा, त्यांच्यामधले बदल बघा तुम्ही. एवढंच नाही तर त्यांच्या ज्या सभा होतात त्या सभांमध्ये असे मुद्दे येतात की त्याआधी त्या निवडणुकीत ते मुद्दे नाही आहेत. जसं राम मंदिरचा मुद्दा त्यांनी पहिल्यांदा काढला, 370 काढला, त्यानंतर जंगलराज हा मुद्दा काढला आणि मग मीडिया असू दे कोणी असू दे जंगलराज ही चर्चा सुरू झाली. त्यामध्ये एक पिढीमध्ये वाहून गेली तो भाग वेगळा, पण ज्या जुन्या मेमरीज आहेत काहींच्या त्या रिवाईव्ह झाल्या ना की होय जर का उद्या यादव सत्तेवरती आलेत तर पुन्हा जंगलराज येईल का असं काही ना. विशेषतः शहरी भागातला जो मध्यमवर्गीय आहे, पाटण्यासारख्या शहरामधले जे लोक असतील त्यांच्या डोक्यात तर तो जंगलराज मुद्दा आला. अगदी होऊ नये याची पूर्ण खबरदारी तेजस्वींनी पण घेतलेली. हा, हे देखील आपल्याला दिसलं की जाणून बुजून त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो कॅम्पेनमधनं बाहेर ठेवला आणि तेजस्वीवर जंगलराजचा आरोप. तेजस्वी 31 वर्षाचे आहेत. 15 वर्षापूर्वी जर लालूंचं शासन होतं असं म्हटलं तर तेव्हा ते 16 वर्षाचे होते आणि लालू जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते 1 वर्षाचे होते. मग या जंगलराजसाठी त्यांना जबाबदार ठरणं किती योग्य ठरेल. आणि एक छोटासा मुद्दा आशिष की लालू प्रसाद यादव यांची प्रेस कॉन्फरन्स मला आठवते जेव्हा नितीश कुमार महागठबंधनचं सरकार सोडून गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की BJP कॅरेट स्टिक एका प्रकारे केलेला आहे की तुम्ही सरकार सत्तेत राहिला नाही, आत्ता जर बाहेर आला नाही तर तुमच्यावरच्या केसेस आम्ही ओपन करू. त्यामुळे राजकारणात जे दिसतं ते असत नाही आणि किती पलटू चाचा म्हणून संभावना केली असली तरी नितीश हे किती विलिंगली आत्ता BJP बरोबर आहेत आणि ही केमिस्ट्री तिथूनचे लोक पण म्हणत आहेत की तेवढी दिसली नाही. नितीश यांचा फोटो नसणं किंवा नितीशबद्दल एक निगेटिव्ह लहर आहे असं BJP कळून सुद्धा वेळेवर इलेक्शन घेणं आणि त्याच्यात पण स्वतः सरशी करणं हे सगळे स्ट्रॅटेजी पण बघायला पाहिजे. ठीक आहे, आपल्यासोबत रणजित कुमार झा आहेत. रणजित कुमार झा हे JDU नॅशनल मीडिया कोऑर्डिनेटर आहेत. रणजित कुमार झाजी, एक तो चर्चा मैंने भी सुनी जब मैं पाटना आया था और कुछ इलाके में मैं घूमा तो एक ऐसा डील हो गया है BJP के साथ जिसमें यह कहा गया है कि अब की बार NDA की सरकार बनेगी और नीतीश जी शायद मोदी सरकार के लिए सेंटर में आ जाएंगे और यहाँ पे वो अपनी गद्दी BJP के आदमी को छोड़ देंगे. ऐसा कुछ है या ये सिर्फ चर्चा है और अफवाहें हैं? ये जो चर्चाएं हैं, चर्चाएं तो बहुत सारी चल रही है. चर्चा तो ये हो रही थी कि लॉकडाउन में चुनाव ही नहीं होगा. चर्चा तो ये हो रही थी कि चिराग पासवान को भारतीय जनता पार्टी ने खड़ा किया है, उसका रिजल्ट आपके सामने. तो चर्चा पे कहाँ जाना, ऐसा कोई चर्चा नहीं है. और अभी भी मैं आपको बता रहा हूँ, अभी इंतजार करिए, रिजल्ट जब आएगा तो भारतीय जनता पार्टी और जनता दल यूनाइटेड मिलकर जैसे पहले सरकार बनाई थी वैसे ही सरकार बनेगी. मुख्यमंत्री कौन होंगे हम लोगों ने पहले ही तय कर दिया है और भारतीय जनता पार्टी ने कई बार कहा है कि सीटें कम ज्यादा आने से कोई फर्क नहीं पड़ता है. हम लोग नीतीश जी के नेतृत्व में चुनाव लड़ रहे हैं और हमारे मुख्यमंत्री पद के चेहरा भी नीतीश कुमार जी ही हैं. रणजित कुमार झा जी, एक प्रश्न ये भी है कि अगर आपका मनचाहा रिजल्ट आ गया, वर्डिक्ट आ गया, तो जो एंटी इनकम्बेंसी की लहर थी इसको आपने कैसे थोपा? ऐसा क्या हुआ कि जो मुद्दे
जो पहले खिलाफ जा रहे थे उसकी चर्चा थी, वही मुद्दे अब आपके प्लस पॉइंट बन रहे हैं। नीतीश जी को लोग वापस वोट दे रहे हैं या वो जीत के आ रहे हैं या वो वापस मुख्यमंत्री बनेंगे, तो ऐसा क्या हुआ कि एंटी इनकम्बेंसी का जो एक फीवर था वो आपने सेटल डाउन किया? आज के चर्चा के शुरुआत में ही मैंने एक लाइन आपको कहा था कि नीतीश कुमार जी और उनके मतदाता में एक समानता है कि नीतीश कुमार जी भी काम करके और उसका ढिंढोरा नहीं पीटते हैं और उनके मतदाता भी वोट डालने के बाद ढिंढोरा नहीं पीटते हैं। आपको एग्जिट पोल में नीतीश कुमार जी के जो वोटर थे उनको आपने एग्जिट पोल में नहीं देखा, और एग्जिट पोल जो आप दिखा रहे थे उसके आधार पर आप दिखा रहे थे कि एंटी इनकम्बेंसी है, जबकि ग्राउंड रियलिटी ऐसी थी ही नहीं। नीतीश कुमार के जो मतदाता होते हैं वो वोट डाल के आते हैं और वो चुप्पी घर में बैठ जाते हैं, उनको मतलब है अपने नेता से, उनको मतलब है बिहार में जो डेवलपमेंट हुआ है, जो सड़कें बनी, जो बिजली आई, वो उसके आधार पे वोट कर रहे हैं। और उन लोगों ने वोट किया सुशासन के नाम पे, नीतीश जी के चेहरे पे वोट किया, और उसी के आधार पे हम विजन की ओर बढ़ रहे हैं। उसी के आधार पे आपका ट्रेंड जो एग्जिट पोल का परसों से दिखाया जा रहा था वो कहीं ना कहीं गलत साबित होता दिख रहा है। ठीक है। आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे राजकीय संपादक समर खडस आहेत। महाराष्ट्रामधले जे काही मोजके पत्रकार आहेत ज्यांनी बिहारवरती आणि बिहारच्या राजकारणावरती सातत्यानं गेल्या दोन दशकांमध्ये लिहिलेलं आहे, त्यातले एक समर खडस आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे। समर खडस, आत्ता जे ट्रेंड्स आहेत, इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की 11-12% मतांची मोजणी झालेली आहे, त्यामुळे हे इनिशियल ट्रेंड आहे असं जर का आपण म्हटलं तरी सुद्धा काय चित्र दिसतंय आणि निवडणूक कशी फिरली आहे? बघा अशी किमान मी आताच बोललो बिहारमध्ये 40-50 जागा ह्या म्हणजे 100-200-500 अशा मतांच्या फरकाने आहेत, काही 60 काही अगदी 24 मतांनी सुद्धा मागे पुढे आहेत, त्याच्यामुळे हे ट्रेंड खूप बदलणारे आहेत। पण एक गोष्ट नक्की आहे की ही निवडणूक म्हणजे जो अंतिम निकाल असेल तो फार लँडस्लाईड नसेल कुठल्याही बाजूने। आता तो लँडस्लाईड का नसेल म्हणजे जे तेजस्वी यादव यांचं वातावरण होतं आणि तो का नाही झाला, त्याचं एक मुख्य कारण आहे, ते आहे काँग्रेस पक्ष। काँग्रेस पक्षाचा प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेस पक्षाला आपली विचारधारा या देशामध्ये टिकावी, रुजावी, वाढावी असं वाटत नाही। त्यांना असं वाटतं आपला पक्ष वाढावा, पक्ष वाढण्यासाठी विचारधारा, विचारधारेवर आधारित संघटन हे त्यांना काही नसतं। बिहारमध्ये यांची ताकद किती, यांनी सीटा किती घेतल्या याचा काहीच ताळमेळ नाही। म्हणजे 40 सीटा घेऊन यांच्या गेल्या वेळी काय 24-26 सीटा आल्या, आता त्यांनी दुप्पट सीटा घेतल्या, यांचा परफॉर्मन्स काय? त्याच ठिकाणी तुम्ही डाव्या आघाडीचं बघा, सीपीआय माले ज्यांचं आणि राष्ट्रीय जनता दलाचं सनातन भांडण आहे चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर, त्यांनी 19 सीटा घेतल्या, ते 12-13 ठिकाणी लीड करत आहे। सीपीआय सीपीएम दोन्ही जे आहेत ते 3-3 ठिकाणी म्हणजे साधारण 17-18 ठिकाणी डावी आघाडी लीड करते 30 सीटा घेऊन। तर हा परफॉर्मन्स कशाच्या जीवावर होतो? हा विचारधारा, त्या संघटनेप्रती, त्या विचारधारेप्रती असलेली प्रामाणिकता यांच्या जीवावर। काँग्रेस प्रत्येक ठिकाणी असं असतं की कामात काय नाही आणि हिश्यात वाटा बरोबर पाहिजे त्यांना। तर हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे हे जर फोटो फिनिश झालं तर याचं संपूर्ण जे काय म्हणायचं याचं जे ओनस जो असेल ना तो काँग्रेस पक्षावर असेल की का त्यांनी घेतल्या 70 जागा? घेतल्या तर घेतल्या, त्यांच्याकडे बिहारमध्ये कोणता जनाधार आहे? मला बिहारमधला काँग्रेसच्या एका नेत्याचं नाव सांगा जे लोकांना माहिती आहे। तारिक अनवर राष्ट्रवादीतून तिकडे काँग्रेसमध्ये गेलेले, अहो ते आपल्याला ते राष्ट्रवादीमुळे माहिती आहे तो, नाहीतर आपल्याला कोण तारिक अनवर? अशी मी तुम्हाला 10 नावं सांगतो, तुम्हाला कोणीच माहिती नसती। हे राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर आले म्हणून तुम्हाला तारिक अनवर यांचं नाव माहिती कळलं ना? तर प्रश्न असा आहे की 70 जागा घेऊन इथे त्यांच्याकडे धड कॅन्डिडेटही नसते, तर त्याच्यापेक्षा हे बाकीचे जे छोटे छोटे पक्ष होते या पक्षांना तुम्ही जर सोबत घेण्याचं काही गणित मांडलं असतं तर त्याच्यातनं आता जे वातावरण होतं, जे दिसत होतं, ते वातावरण बदलायला मदत झाली असती। कसं आहे की राजकारण हे म्हणजे आज हा का निकाल आला,
तर याचं कारण वेगवेगळे फॅक्टर्स असतात ना, वेगवेगळ्या जाती असतात, वेगवेगळे समाज असतात, त्या समाजांचे वेगवेगळे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे बिहारमध्ये आत्ताही बघितलं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर तर सगळ्यात जास्त वोट पर्सेंटेज हे आरजेडीकडे आहे, पण सीटा कमी दिसतंय. याचं कारण कुठल्या पट्ट्यात कशा प्रकारच्या सीटा उभ्या केल्या हा भाग. दुसरा एक महत्वाचा मुद्दा हा आहे की नितीश कुमार यांचं जे राजकारण आहे ना हे टिपिकल समाजवादी स्टाईलचं राजकारण आहे. समाजवादी स्टाईलचं राजकारण म्हणजे काय? समाजवादी पक्षामधले जे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना मानणारे जो गट होता त्या गटाचं जे राजकारण होतं ते व्यक्तिद्वेषाचं राजकारण होतं. म्हणजे स्वतः लोहियांना नेहरूंबाबत जो एक असूया होती, ईर्ष्या होती, द्वेष असा शब्द मी नाही वापरणार लोहिया असल्यामुळे, त्याच प्रकारचं राजकारण हे नितीश कुमार यांचे जे गुरु होते जॉर्ज फर्नांडिस यांचं होतं की आपल्या खालचा माणूस लालू प्रसाद यादव हा पुढे गेला त्याच्यामुळे त्याच्याविषयीची ती असलेली जी ईर्ष्या होती त्यातनं ते पक्ष फोडणं, दुसरा पक्ष काढणं, त्याच राजकारणावरती नितीश कुमार चालतात आणि सगळं राजकारण व्यक्तिद्वेष आणि स्वतः भोवती पिरवत ठेवणार. म्हणजे माझ्या 46 जागा आल्या तरी मला मुख्यमंत्री व्हायचे, म्हणजे आता नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर ते पपेट मुख्यमंत्री असतील, कठपुतळी मुख्यमंत्री असतील ना, त्यांचं काय चालणार 73 जागांचा आणि तो सुद्धा भाजप आणि तो सुद्धा मोदी आणि अमित शहांचा भाजप याच्यात ते मुख्यमंत्री झाले तर त्याच्यात त्यांना काही अर्थ नसणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सीएएला त्यांनी बिहारमध्ये विरोध केला नितीश कुमार यांनी, तशा प्रकारचा विरोध 73 जागांचा भाजप आणि 46 जागांचा नितीश कुमार ते करू शकतात का? तर ते नाही करू शकत. त्यामुळे त्यांना विचारधारेचं काही पडलेलं नाही. माझ्या बरोबर म्हणजे मला मुख्यमंत्री करा, बाकी माझं काही म्हणणं नाही, अशी जी एक हल्ली एक राजकारणाची नवी पद्धत तयार झालेली आहे आणि त्याला व्यक्तिद्वेषाची जोड आहे. यातनं हे सगळं झालेलं आहे. जंगलराज हे कोणी कॉईन केलं? हे मुळामध्ये कॉईनच केलं जॉर्ज फर्नांडिस आणि कंपनीने आणि त्याला नंतर भारतीय जनता पक्षाने उभं राहिला. आज जे युपीमध्ये ते काय आहे? ते काय कॅलिफोर्निया राज आहे का? हाथरसमध्ये काय झालं? किती पत्रकारांवर कशा प्रकारचे हल्ले झालेले आहेत? काय केसेस टाकलेले आहेत? त्यामुळे जंगलराज तिथे मोठं जंगलराज आहे आणि बाकी ठिकाणी मोठं सुशासन, तर काय सुशासन चाललंय ते आपण बघतोय. आणि मग गेल्या 15 वर्षामध्ये काय बिहारमध्ये प्रगती झाली? का बिहारची लोक अजूनही मुंबईत येतात? का पुण्यात येतात? का पंजाबमध्ये जातात? का कलकत्त्यात जातात? तर हा भाग लक्षात घेतला पाहिजे. नितीश कुमार, लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादव हे छोटी लोक आहेत. कर्पूरी ठाकूर यांच्यासारखा मोठा नेता असताना सुद्धा बिहारमधली जी सरंजामी व्यवस्था आहे, जमिनीचं जे फेरवाटप आहे, ते फेरवाटप कर्पूरी ठाकूर करू शकले नव्हते. तर नितीश कुमार हे तर फारच छोटे माणूस, म्हणजे त्यांच्या एकूणच आवाक्याच्या मनाने खूपच छोटा माणूस आहे असं म्हणायला लागेल. तो जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत ह्या पद्धतीने काहीतरी आपण हिंदी सिनेमा बघायचे ते काय गंगाजल टाईप आणि जंगलराज म्हणायचं तर मग मुंबईच्या माफिया वरती हजारो सिनेमे निघालेले आहेत. मग महाराष्ट्रात मध्ये कसलं राज्य असं म्हणायचं? मुंबईतलं जे गँगवॉर आहे त्याच्यावर 50 सिनेमे निघालेले आहेत. त्यामुळे जंगलराज म्हणजे आपल्यातल्या किती लोकांना याबाबत माहिती असतं की बिहारमध्ये नक्की कशा प्रकारची लोक राहतात, काय राहतात, त्यांचे प्रश्न काय, की हा मागासलेपणा का आलाय. महाराष्ट्रात सुद्धा जर तुम्ही विकासाचा मुद्दा घेतला तर एकाच भागाचा पश्चिम महाराष्ट्राचा जितका विकास झाला तितका विकास झाला का विदर्भात तुमच्या? हे इथे संजय मिस्किन बसले, त्यांच्या जिल्ह्यामध्ये झाला का? त्यांच्या तालुक्यामध्ये, मराठवाड्यामध्ये? तर विकासाचा जो असमतोल आहे तो जसा राज्यांमधल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये आहे तसा देशांमध्ये, देशातल्या सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. प्रश्न आहे तो भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीचं विचारधारा ठेवतो आणि त्या विचारधारेवर अंमल करण्यासाठी जी डेडिकेशन आहे त्यांच्याकडे आणि प्रसंगी त्याग करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या विचारधारेसाठी, त्याची काँग्रेसमध्ये दिसत नाही ना. काँग्रेसमध्ये तुम्ही आजही बघा ना, दरबारी राजकारणातच सगळा खेळ चालू असतो. कुठलंही घ्या तुम्ही, देशातलं घ्या, गल्लीतलं घ्या, आत्ताच्या राज्यपाल नियुक्त जागा बघा ना, कोणा कशा दिलेल्या आहेत, कोणाला दिलेल्या आहेत, त्या काय परफॉर्मन्सेसच्या जीवावरती हे देतात. तिथे कोण आपले अविनाश पांडे नावाचे तुमच्या विदर्भातले नेते गेले होते आणि त्यांनी 70 जागा काहीतरी आणल्या म्हणून त्यांचं कौतुक होत होतं, तर ते आता कुठे आहेत अविनाश पांडे? त्यांना प्रश्न विचारा की या 70 जागा घेतल्या परफॉर्मन्स काय केलात बाबा तुम्ही? कोणाला दिल्यात जागा? कशा दिल्यात? राहुल गांधी बिहारची निवडणूक जाहीर झाल्यानंतर केरळमध्ये जातात मतदारसंघामध्ये
आणि नंतर दोन ठिकाणी येऊन प्रचार करतात आणि बाकीचा सगळा खेळ काय त्या तेजस्वी यादवांच्या खांद्यावर द्यायचा. हा जो भाग आहे ना की आपल्या ताकदीपेक्षा नको तेवढा उगाच आवाका आणणं, त्यातनं हा रिझल्ट येतोय असं मला वाटतं. रिझल्ट आहे तसा राहणार नाही, तो सारखा क्षणाक्षणाला बदलेल, पण तो फोटो फिनिशच्या ऐवजी लँडस्लाइड कडे जाऊ शकला असता. तो न जाण्याचं कारण, तो जाणार नाही म्हणजे इतकं मी ठाम सांगू शकतो की रिझल्ट बदलेल, पण तो बदलला तरी तो जे आधी काही जे पोल आलेले आहेत म्हणजे चाणक्य किंवा आजतकचे तशा पद्धतीने तो लँडस्लाइड कडे का जाताना दिसत नाहीये वोट पर्सेंटेज वाढून सुद्धा. तर त्यातलं मुख्य अडथळा जो आहे तो काँग्रेस पक्षाने केलेलं चुकीचं नियोजन, मागितलेल्या चुकीच्या जागा, नको तेवढा आव आणणं, हा त्यातला मुख्य अडथळा आहे असं मला वाटतं. ठीक आहे, भाई जगताप आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. भाई जगताप, मी जेव्हा पाटण्याला गेलो काही नेत्यांना मी भेटलो, ते असं म्हणाले की या आधी ठीक होतं, काँग्रेसला जागा मिळाल्या तरी अनेक वेळा 20-25 उमेदवार हे स्वतः लालूप्रसाद यादव निवडायचे आणि त्यांना मग आम्ही उमेदवारी द्यायचो आणि मग त्यांच्या मागे लालूजीच रसद पुरवायचे. यावेळेस ते फारसं झालेलं नाही आहे, त्यामुळंसुद्धा सेटबॅक बसणार असं बिहारमधले काही काँग्रेसचे नेते माझ्याजवळ बोलले की यावेळेस तेजस्वी यादव हे एकटे पडलेले आहेत, त्यांना त्यांचा पक्ष सांभाळायचा आहे, ते कुठे काँग्रेसचे उमेदवार निवडणार आणि त्यांच्या मागे रसद पुरवणार. दिसतंय काय, बिहारमध्ये 70 जागा घेतल्या, अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्व रसद पुरवू शकलं नाही. राहुल गांधींनी केवळ 8 सभा घेतल्या शेवटच्या टप्प्यात, तर ते शिमल्याला होते. दुसरीकडं नरेंद्र मोदी यांनी जेव्हा जेव्हा सभा घेतल्या, पहिल्या टप्प्याचं मतदान होतं, दुसऱ्या टप्प्यासाठी नरेंद्र मोदी टी व्हीवरती दिसत होते सभा घेताना. दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं सुरू तेव्हा 11-12 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्या सभेसाठी सभा घेत होत्या, तिसऱ्या टप्प्यासाठी. हे नियोजन असतं. इथं काँग्रेस कुठंच दिसत नाही आहे. जागा घेतल्या आहेत, उमेदवार दिलेले आहेत, आता निवडून कसे आणणार? 20 ठिकाणी आघाडी दिसते आहे फक्त. आशिष, असं आहे की एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कारण तुम्ही सगळे ज्येष्ठ पत्रकार आहात, मग समर असतील, तुम्ही असाल किंवा इथे बसलेले सगळेच, आणि बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, बंगाल असेल किंवा अगदी दक्षिणेची काही राज्य असतील, काँग्रेसच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये किंवा काँग्रेसच्या तिथल्या अस्तित्वाच्या बाबतीमध्ये याच निवडणुकीमध्ये काहीतरी प्रश्न तयार झाले किंवा मागच्याच निवडणुकीमध्ये काही प्रश्न तयार झाले असं जर कुणाचा समज असेल तर तो, मला असं वाटतं तो योग्य नाही. महत्त्वाचं काय की तुम्ही म्हणताय त्या गोष्टीमध्ये खरं सत्य आहेच, कारण ज्या UP च्या जीवावर किंवा ज्या बिहारच्या जीवावर किंवा अगदीच म्हणायचं झालं तर मध्य प्रदेशच्या जीवावर, ह्या प्रमुख महाराष्ट्राच्या जीवावर, प्रमुख राज्यांमधून जी काही काँग्रेसला रसद मिळायची आणि त्याच्यामुळे ते सत्तेवर येत होते, ही गोष्ट खरीच आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल, म्हणजे तो विषय नसला तरी, की आणीबाणीच्या काळात सुद्धा महाराष्ट्राने काँग्रेसला हे दिलंच, काँग्रेसची सत्ता तिथे होतीच. त्यामुळे ह्या UP मध्ये किंवा बिहारमध्ये गेल्या 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये जी काय परवड झालेली आहे काँग्रेसच्या एकंदरीत याची पक्षाची, ती खरी आहे. अर्थात हे म्हणत असताना तिथे जसं तिथलं एक स्थानिक नेतृत्व जे पाहिजे ते कदाचित बनू शकलो नाही आम्ही किंवा होऊ शकलो नाही, हे खरं आहे. मी स्वतः बिहारमध्ये काम केलेलं आहे, मी स्वतः UP मध्ये काम केलेलं आहे आणि ही गोष्ट सातत्याने जाणवत होती, हे खरं आहे. परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी अगदी नम्रपणेशी सांगावीशी वाटेल, देशा जगामधल्या सगळ्या मोठ्या लोकशाहीचं आज आपण जो काय हे करतो, उदो करतो, जो आहे आणि जो खरा आहे, कशा आधारावर ह्या निवडणुका लढल्या जातात हा जर आपण विषय जर केला तर मला असं वाटतं की ठीक आहे, 50 वर्षामध्ये अगदी समजा काहीच झालं नाही असं समजा देशामध्ये किंवा राज्यामध्ये काही झालं. भाई भाई भाई, समर खडस यांचं म्हणणं काय होतं की काँग्रेसनं हे ठरवावं, आपला जनाधार वाढवण्यासाठी आपण निवडणूक लढवतोय,
राष्ट्रीय पक्ष म्हणून आपला जे बिरुद आहे ते कायम ठेवण्यासाठी मतांची टक्केवारी सर्व देशात वाढवण्यासाठी आपण निवडणूक लढवतोय की त्या राज्यामध्ये दुसऱ्या कोणत्या मोठ्या पक्षाबरोबर आपली आघाडी असेल तर त्याला सत्तेत आणण्यासाठी निवडणूक लढवतोय. आता दिसतंय काय, काँग्रेस स्वतःच्या मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक लढते आहे, पण मग उद्या तेजस्वी यादव जे सत्तेवरती येऊ शकले असते, लँडस्लाईडनी येऊ शकले असते, त्यांचं जर का नुकसान काँग्रेसमुळे झालं तर मग काय, हा प्रश्न आहे. नाही आशिष, त्या विषयावर येतोच मी, कारण त्याने त्याच्यावर वक्तव्य केलंय ते आणि ते काही अंशी खरं असू शकेल. मी त्यांच्या त्या मताशी मी सहमत नाही, कारण मागच्या वेळेला 41 जागा आम्ही लढलो होतो, यावेळेला 70 जागा, जवळजवळ 29-30 जागा जास्त घेतल्या, हे खरं आहे. परंतु आपण जर एकंदरीत सगळ्या तिथल्या त्या राजकारणाचा जर विचार केला किंवा तिथल्या वातावरणाचा, राजकारण हे आहेच मुळाशी, परंतु तिथल्या वातावरणाचा विचार केला तर मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने यावेळेला, विशेषतः मागच्या वेळेला हे वातावरण एवढं नव्हतं, पण यावेळेला केंद्रातल्या 5 वर्षाच्या सरकारची काही जी काही कर्तृत्व होती ती इथलं 15 वर्षाचं सरकार नितीशकुमारांचं ज्या पद्धतीने जो विकास म्हणून जो दाखवला गेला, जो प्रत्यक्षात काय आहे तो तुम्ही स्वतः जाऊन पाहिलेला आहे, मी पाहिलेला आहे, आणि त्याच्यावर जर निवडणूक लढली गेली होती किंवा लढली गेली असा दावा भाजपवाले करतात आहेत, तर मग प्रश्न असा निर्माण होतो की मग हे सगळं, हे जे काय चित्र आज समोर आपल्या समोर आलेलं आहे ते चित्र काय सांगतंय. आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही माझ्यावर सगळेजण तुटून पडाल मला त्याची खात्री आहे, पण तरीसुद्धा ती गोष्ट मी बोलणार आहे जे मी अनेक वेळा बोललो आहे. याचे म्हणजे भाजपचे नेते खात्रीपूर्वक हे सांगतात 70-75 आमच्या जागा येतील, महाराष्ट्रामध्ये त्याने अमुक सांगितलं, म्हणजे इतकं भविष्यवेत्ते जर हे असतील तर मग ह्या देशाचं आजचं चित्र जे आहे ते का आहे हा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून माझ्या त्या मुद्द्यावर मी परत एकदा येईन, या सगळ्या प्रकारामध्ये जो मुद्दा तुमच्याकडे कदाचित चर्चेला गेला नसेल, ईव्हीएम हा कळीचा मुद्दा आहेच. तुम्हाला, तुम्ही सगळे तुटून पडाल माझ्यावर, माझी काहीही हरकत नाही, मी आजच म्हणत नाही, हे काँग्रेसचं सरकार असताना ज्या वेळेला किरीट सोमय्या सुद्धा या हे घेऊन फिरत होता तेव्हा मी एकटं हे बोललो होतो, जर सरकारांवर अशा प्रकारची जर कोण संशय व्यक्त करत असेल एखाद्या ह्याच्यावर, यंत्रणेवर किंवा यंत्रावर, तर त्याच्या बाबतीमध्ये जे कोण सरकार असेल तेव्हा आमचं होतं, तर त्याने त्याचा विचार करायला पाहिजे, हे मी तेव्हाही बोललो होतो, आजही माझं म्हणणं तेच आहे. काय नेमका हा प्रकार आहे याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे, त्याच्याने आमचं अपयश लपत नाही, आमचं अपयश मला अजिबात लपवायचं नाही. ही गोष्ट खरी आहे समर खडसांची की त्या बिहारमध्ये काँग्रेस म्हणून, पक्ष म्हणून, आता त्या ह्याच्यावर मी फारसं भाष्य करणार नाही, त्यांनी आयडियॉलॉजीचं बोलले किंवा आपल्या त्याशिवाय काय, तुम्ही निष्ठावंत काँग्रेस म्हणून काँग्रेसमध्येच आहात, आयडियॉलॉजीचा प्रश्न नाही हा. प्रश्न हा आहे की डॅमेज कंट्रोल काँग्रेस लवकर करत नाही, प्रश्न हा आहे की काँग्रेस फेरबदल लवकर करत नाही आहे, प्रश्न हा आहे की काँग्रेस अंमलबजावणीत कमी पडते आहे, प्रश्न हा आहे की काँग्रेस त्यांच्या उमेदवारांना रसद पुरवण्यात कमी पडते आहे, प्रश्न हा आहे की काँग्रेस आता श्रीमंत नेत्यांचा गरीब पक्ष झाला आहे असं काही कार्यकर्ते सांगतायत. म्हणजे हा जो प्रश्न आहे ना, हा तुम्ही सोडवणार कसा? म्हणजे आता साधं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तुमचं नाव गेल्या 1.5 वर्षापासून सुरू आहे, निर्णय का होत नाही? नाही आशिष, तुमचं ह्या तुमच्या भावना मी समजू शकतो, माझ्याही भावना त्याच आहेत, परंतु एक भावना नाहीये, माझी निरीक्षण आहेत जी मी तुम्हाला सांगितल्या, तुमच्या भावना असतील कदाचित. नाही माझ्या भावना आहेतच, मी म्हटलं तुम्ही तुमचा अभ्यास आहे, तुमचं विश्लेषण आहे, भावना नाही, तुमचं विश्लेषण आहे, माझ्या भावना आहेतच. परंतु मी आपल्याला एक गोष्ट आपल्याला नम्रपणे मी सांगू इच्छितो, ती अशी की आजच काँग्रेसमध्ये असं होतंय का? नाही, पण ते पूर्वीपासून बदलावं लागेल ना, प्रक्रिया आहे आणि ती काँग्रेसची, काँग्रेस हा खरं आहे, ते खरं आहे, तुमचं मत म्हणजे तुमच्या संयमाची कमाल आहे की
नहीं संयम असा संयम हा विषय नव्हे, परंतु ती काय भाई जगता बाबतीतच ही प्रक्रिया अशी चालले का देशभरामध्ये? ही गोष्ट तुमची अगदी मी अधोरेखित करू इच्छितो, माझे काँग्रेसचे नेते ऐकत असतील बघत असतील तरी सुद्धा त्याचाच कदाचित परिणाम आज आपण यूपीमध्ये जी काय परिस्थिती आहे, आज जी काय बिहारमध्ये परिस्थिती आहे, अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिस्थिती आहे, त्याचा परिणाम हा आहेच, अगदी ते नाकारता येणार नाही. समर खडस, तुम्हाला काय बोलायचं आहे? एकदा मी ते सांगेन. समर खडस, तुम्हाला काय बोलायचं आहे? मला 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 याच्यावर हेच सांगायचंय की जे भाई जगताप म्हणताय की हे आजच होत आहे का? हे खरं आहे, वर्षानुवर्ष होत आहे, पण असं आहे की जेव्हा ते पूर्वी होत होतं तेव्हा काँग्रेस पक्षाचे नेते जे होते ते जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांचा करिश्मा होता आणि त्यांना मतं मिळत होती. त्याच्यानंतर इंदिरा गांधी होत्या, त्यांचा करिश्मा होता आणि त्यांना मतं मिळत होती. आज जे तुमचे नेते आहेत ते विद्वान आहेत, ते बरंच वाचतात बिचतात, पण विद्वान असतील, वाचन करत असतील, लिखाण करत असतील, तर त्यांनी एखाद्या विद्यापीठात जाऊन पीएचडी करायला आपली काही हरकत नाही किंवा एखादी थेअरी मांडायलाही हरकत नाही. तशा लोकांची पक्षात गरज असते. पण तुमचा पक्ष हा काही केडर बेस्ड पक्ष नाही, तो मास बेस्ड पक्ष आहे, जनाधार असलेला पक्ष आहे. तुमचे ज्या शीर्षस्थ नेते आहेत ते तुम्हाला मतं नाही देऊ शकत. भाई जगताप, तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्ही मुंबईचे अध्यक्ष व्हा, कारण सध्या फारच वाईट परिस्थिती आहे. पण मला सांगा, ज्या मुंबईमध्ये तुमचा एवढा मोठा जनाधार होता त्या मुंबईमध्ये आज मुस्लिम मतं सोडली तर तुमच्याकडे कुठलाही जनाधार उरलेला नाही आणि हा मुस्लिम जनाधार सुद्धा फार वेगाने तुमच्यापासून दूर सरकण्याची शक्यता तयार झालेली आहे. तुमच्याकडे कोणीही उरलेलं नाही. आणि हाच भाग माझं म्हणणं आहे की जेव्हा तुमच्याकडे मतं नसतात कसं आहे की तेव्हा इतर नेते खुजे होते. खुजे का होते? कारण इंदिरा गांधी मतं देत होत्या, इंदिरा गांधींच्या नावावर मतं मिळत होती, नेहरूंच्या नावावर मतं मिळत होती. आज जर राहुल गांधींच्या नावावर मतं मिळत नाही, जे 23 जणांनी पत्र लिहिलं त्या 23 जणांचं कर्तृत्व काय आहे हे सोडून द्या, कारण त्यांचं कर्तृत्व, कारण इथे काँग्रेसचं कसं आहे माहितीये का, एखादं झाड लावायचं मातीमध्ये आणि दररोज उपटून बघायचं त्याची मुळं वाढली आहेत का, वाढली असतील तर कापायची, परत लावायचं. म्हणजे ते मरतही नाही आणि वाढतही नाही आणि ते असं खुशच राहतंय एकदम. ती जी बॉन्सॉईची पद्धत आहे किंवा जो अजितचा डायलॉग आहे सिनेमातला की लिक्विड ऑक्सिजन में डाल दो, ऑक्सिजन उन्हें मरने नहीं देगा और लिक्विड उसे जीने नहीं देगा, अशा प्रकारची जी काँग्रेसची रणनीती आहे ही आता चालणार नाही. याचं कारण असं की देशात म्हणजे मोदींसारखं 24/7 पॉलिटिक्स करणार, या निवडणुकीचे निकाल काही लागोत, परंतु तुम्ही कुठल्याही ह्याच्यातनं शहाणपणा शिकणार की नाही शिकणार हा मुद्दा आहे. तुमचे जे कोणी प्रभारी तिकडे जातात त्या प्रभारींना वरनं जे काही सांगितलं जातं ते बिचारे ते करतात. म्हणजे आधी हे अविनाश पांडे यांच्या म्हणजे यांनी तिकडे राजस्थानमध्ये प्रभारी असताना काय झालंय आपण पाहिलेलं आहे, ते कसं बसं तुम्ही मिटवलं कसं बसं. आता त्यांना बिहारमध्ये पाठवलं, 70 जागा घेतल्या. तेजस्वी यादव हे नवीन होते, लालू प्रसाद यादव हे तुरुंगात आहेत, त्या एकट्या मुलाच्या खांद्यावर जबाबदारी होती. अशा वेळी राहुल गांधींनी मोठ्या भावासारखं, तुमचा मुख्य शत्रू कोण, त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला डबल सीटा घेतल्या आणि सीटा निवडून येणाऱ्या सीटांची संख्या तुमची कमी दिसते. 40 घेऊन 26 परफॉर्मन्स, 70 घेऊन आता 21 दिसतंय. संध्याकाळपर्यंत कितीवर याल मला माहित नाही, पण हा जो भाग आहे ना, तर हे तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही, तुम्हाला या देशामध्ये तुमची जी काय गांधी नेहरूंची जी काय तुमची बोलण्यासाठी का असे ना जी विचारधारा तुम्ही म्हणता ती टिकवायची आहे की काहीतरी असल्या तिकडम बाज्या करून तुम्हाला फक्त तुमच्या जागा वाढवायच्या ज्या वाढणारच नाही कारण तुमच्याकडे जनाधार उरलेला नाही, हे काँग्रेस पक्षाने ठरवणं गरजेचं. अर्थात ते काय भाई जगतापांच्या हातात नाही हे मला माहितीये, परंतु अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने जे 23 लोकांनी सांगितलं ते सातत्याने वरती सांगणं हे गरजेचं आहे, हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी संजय मिस्किन यांच्याकडे जातो आहे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, बिहारमध्ये गेले होते या निवडणुकीमध्ये सकाळकडनं, त्यांचे लेख मालिकाही आलेली आहे. संजय मिस्किन, काँग्रेसचा विषय निघतोय, 70 जागा आहेत, तेजस्वीची लाट तुम्हीसुद्धा बघितली आहे की त्यांच्या सभांना गर्दी होत होती आणि तेजस्वीनी खरंच ही निवडणूक लढवली. म्हणजे निवडणूक लढणे आणि निवडणूक लढवणे यात फरक आहे. तेजस्वीनी ही निवडणूक लढवली, त्यांना त्याचं यश त्यांच्या पक्षाला मिळेलही, पण मग काँग्रेसने काय केलं? काँग्रेसचा ना तिथं कोणी मोठा नेता आहे, काँग्रेसचे राहुल गांधी तिथे 8 सभा घेत आहेत, एवढंच नाही तर काँग्रेसचे इतर जे नेते आहेत ते आता जमिनीपासून किती फारकत घेऊन आहेत हाही एक चर्चेचा विषय नेहमी असतो. विदिन काँग्रेस
कोणाला काय जबाबदारी द्यायची तर ती दरबारी लोकांना जबाबदारी दिली जाते आहे. म्हणजे थोडक्यात काय, मी बिहारमध्ये गेल्यावरती काय बघितलं की जे युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते थोडे बहुत काही कष्ट करत होते पण तेही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते आणि त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये पाटण्यातून किंवा दरभंग्यातून तिकडे जात होते, रात्री परत येत होते. ते तरी काय करणार बिचारे, त्यांना तिथलं काय माहिती. म्हणजे आपल्याकडं ना निवडणूक रणनीती आहे, आपल्याकडं सेलेबल नेता आहे की ज्याला आपण समोर प्रोजेक्ट करू मतं मिळतील. तरी आपण 170 जागा घेतोय, लालू प्रसाद यादवही नाही आहेत तुम्हाला उमेदवार द्यायला. तेजस्वीची ही गफलत झाली, तेजस्वीनी काँग्रेसकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं असं वाटतंय. आशिष जे निश्चितच तेजस्वीची गफलत फार मोठी झालेली आहे आणि ही फार मोठी गफलत अशी झालेली आहे की त्याला स्वतःची सत्ता केवळ आपला मित्रपक्ष प्रचारात आणि लढण्यात अजिबातच रस घेतल्याला दिसत नव्हता हे त्याच्या लक्षात आलं नाही. मुळात आपण जर बघितलं की 31 वर्षाचा तरुण एका बाजूला तेजस्वी यादव आणि दुसऱ्या बाजूला डाव्या पक्षांकडून कन्हैया कुमार, तरुण तुर्कांची ही दोघांची फळी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विरोधांमध्ये अत्यंत बुजुर्ग 40-40 वर्षाचा 50-50 वर्षाचा राजकीय अनुभव असणारे आणि करिष्माई नेते असणारे नरेंद्र मोदी, अशांचा एक मार्ग म्हणजे एका बाजूला तरुण तुर्क दुसऱ्या बाजूला बुजुर्ग. अशा प्रकारे बिहार सारख्या अत्यंत संवेदनशील राजकारणासाठी असलेल्या लोकांमध्ये जी परिस्थिती आता होती, अँटी कंबसीचा सगळ्यात मोठा फॅक्टर होता, पूर आला होता, साधारणतः 41 दिवस अख्खा बिहार पाण्याखाली होता, 70% बिहारच्या घराघरामध्ये पाणी घुसलेलं होतं. तशा वेळेस नितीश कुमार एकही दिवस बाहेर पडलेले नव्हते, कोरोनाच्या भीतीमुळे नितीश कुमार कुठेही दिसत नव्हते आणि त्यांना असं वाटत होतं की कदाचित ही निवडणूक केंद्र सरकार कोरोनाच्या कारणाच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोग पुढे ढकलेल आणि पुढे ढकलून डिसेंबर पर्यंत आहे. या आविर्भावात नितीश कुमार अत्यंत शांतपणे घरी बसून होते, त्याचा फटका त्यांना बसला तर बसला, त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाने त्याची अशी रणनीती वापरली की आता नितीश कुमारची शेवटची निवडणूक असेल तर त्यानंतर बिहारमध्ये आपल्याला जर प्रमुख मित्रपक्ष कुठला जोडायचा असेल तर त्या नितीश कुमारांच्या नंतरचा जो पक्ष असेल तो फार काय प्रभावी राहणार नाही. त्यामुळं आपलं वजन वाढवायचं, आपलं संख्याबळ वाढवायचं, त्याच्यासाठी त्यांनी कमी जागा घेतल्या, म्हणजे कमी जागा नितीश कुमारला दिल्या पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार त्यांना केलं. म्हणजे नितीश कुमारच्या सगळ्या दोन्ही गोष्टीमध्ये भारतीय जनता पक्षाने सगळी यंत्रणा हातात ठेवली, मोदींचा फोटो असेल आणि तशाच पद्धतीची रणनीती तेजस्वीच्या टीमने आखली. मला माहिती आहे की मी ज्यावेळेस त्यांच्या टीमला भेटायला गेलो होतो, अत्यंत सुनियोजित प्लॅनिंग होतं, इतकं सुंदर प्लॅनिंग होतं की तेजस्वी सारखा 31 वर्षाचा तरुण 5 वर्षाच्या राजकीय कालावधीमध्ये कसा बनावा आणि कसं व्यक्तिमत्व त्याने आपलं परिपक्व करावं हे जर महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातील तरुणांमध्ये बघायचं असेल तर ते तेजस्वीकडे बघून ठरवलं पाहिजे. मी या ठिकाणी एक माहिती जोडतो, तेजस्वी यादवांच्या टीममध्ये दोन फॅक्टर खूप महत्वाचे आहेत, एक मनोज झा जे त्यांचे खासदार आहेत प्राध्यापक मनोज झा आणि दुसरे संजय यादव. या दोघांनी खूप मेहनत घेतली तेजस्वी यादव साठी. संजय यादव हे अत्यंत म्हणजे जे स्ट्रॅटेजी ज्याला म्हणायचं, ज्याला खऱ्या अर्थाने चाणक्याची रणनीती कशी असं, म्हणजे पुढे प्रचंड मोठं आव्हान आहे. निवडणुकीच्या आधी 2-3 महिने असं वाटत होते की ही निवडणूक एकतर्फी होणार आहे, एकतर्फी निवडणूक जाईल, भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांची आघाडी अत्यंत 2/3 बहुमतामध्ये जाईल. अशा परिस्थितीमध्ये तेजस्वीनी इतकं प्लॅनिंग केलं की एबी फॉर्म जाईल घरामध्ये, असं बाहेर पसरवलं जातं, एक नॅरेटिव्ह सेट केला जातो की बाबा दोघा भावंडांमध्ये वाद आहे, पण तेज प्रतापाला त्यांनी घरात बसवलं. सगळे एबी फॉर्म, पक्षाचे जेवढे एबी फॉर्म होते उमेदवाराला द्यायचे ते तेज प्रतापांच्या हातून दिले आणि सगळ्यात त्यांच्या घरात म्हणजे अत्यंत जवळच्या माणसाने मला हे सांगितलं की रोज सकाळी प्रचाराला बाहेर पडताना तेजस्वी त्याचं दर्शन घ्यायचे थोरला भाऊ म्हणून. म्हणजे कशा प्रकारे एखाद्या माणसाला रिॲक्ट होऊ नये, ज्याचा इम्पॅक्ट होणार आहे निवडणुकीच्या राजकारणावरती, म्हणजे वडिलांच्या बद्दल म्हणजे लालू प्रसादांच्या बद्दल अत्यंत टोकाची, अत्यंत म्हणजे राजकारणाची टीका करत नाहीत अशा प्रकारच्या टीका केल्या, बापाची जात काढली, तरीही तेजस्वी यादवनी कुठल्याही प्रचारामध्ये स्वतःचा संपूर्ण डोळ दिला नाही, पक्षातल्या कुठल्याही नेत्याला काही बोलू दिलं नाही आणि जो स्वतःचा अजेंडा सेट केला होता तुम्ही बघा की पहिल्या 2 टप्प्यामध्ये तेजस्वी प्रचंड स्विंगमध्ये दिसत होते. त्यांच्या पक्षाला तरुणांचा म्हणजे जी जातीवरती राजकारण जातं बिहारचं सतत, ही सगळी जात बाजूला काढून बेरोजगार ही एकच जात आहे की ती सगळ्या जातींमध्ये आहे,
सगळ्या जाती ह्या बेरोजगारांच्या नावाखाली एकत्र येऊ शकतात हा जो एकच कलमी अजेंडा त्यांनी सेट केला होता त्या अजेंड्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याला धरून 16 सभा एका दिवसात करणं इतकी सोपी गोष्ट नाही. ज्या 31 वर्षाच्या पोराने तो स्वतः क्रिकेटर आहे स्पोर्टी मॅन आहे त्याच्यामुळे ती फिटनेस आहे सगळं ठीक आहे पण 16 सभा करणं आणि इतकं मोठं प्रचंड अजस्त्र आव्हान समोर असताना कुठलाही समतोल ढवून देणं मला वाटतं आम्ही 2-3 सभा त्यांच्या बघितल्या. टेकअप हेलिकॉप्टरचा लँड झाल्यानंतर मॅक्झिमम त्यांची सभा 22 मिनिटांची असायची म्हणजे सगळं झाल्यानंतर एक 12-14 मिनिटाचं भाषण बाकी उमेदवारांच्या वरती उभ्या उभ्या भाषण आणि अत्यंत मुद्देसूद आणि संवादात्मक भाषण म्हणजे तरुणांमध्ये पुढच्या मॉब मधून बोलवलं जायचं की याला उत्तर सांगा म्हणजे संवादाची जी भारतीय जनता पक्षाची कला आहे की क्या ये सही है क्या ये होना चाहिए क्या नाही होणार अशी जी संवादातून सभेला फुलवलं जातं तशी संवादाची सभा तेजस्वी यादवने केल्या. 2000 ते 20,000 सभा त्यांनी केल्या म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही की बाबा येतं 2000 सभा होणार आहे पण तिथला मतदार जोडला पाहिजे तो पाठीशी राहिला पाहिजे अशा पंचायत समिती गटात जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये सुद्धा त्यांनी त्या सभा घेतल्या. एकाचं हेलिकॉप्टर करण्यासाठी फिरत होतं दुसऱ्या बाजूला 30 हेलिकॉप्टर तशा परिस्थितीत काँग्रेसने काय केलं मला शेवटचा मुद्दा सांगतो की काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी आणि भारतीय जनता पक्ष जिथं काँग्रेस आहे सगळ्यांच्याच विरोधात तो खमक्याने लढतो किंवा पूर्ण ताकदीने लढत असतो जिथं काँग्रेस उमेदवार आहे त्या ठिकाणी मात्र तिथला प्रचार त्यांचा अत्यंत चषणी लढत असतो. अशा परिस्थितीत 70 जागा घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची एकदम तुम्ही म्हणला 5-star मध्ये बसून सगळं काम करायचं आपण गुजरातला गेलो होतो गुजरातमध्ये पण आपण तेच बघितलं होतं पण गुजरातमध्ये काँग्रेस लढली होती गुजरातमध्ये चांगल्या प्रकारे लढली होती तो टेम्पो जर काँग्रेसने पुढे टिकवला असता तर थोडाफार परिणाम पडला असता पण काँग्रेसचं समरगड जी म्हणाले की मुळं उपटायची आणि पुन्हा झाड रावायचं मुळं उपटायची आणि झाड रावायचं जसं आपण राजस्थानमध्ये बघितलं मध्य प्रदेशात बघितलं गुजरातमध्ये बघितलं आता ते स्वतःला इथे दिसते नेता नाहीये प्रचाराची यंत्रणा नाहीये आणि 70 जागा घेऊन बसलेले एका बाजूला 3 चिराग पासवान सारखा चेहरा नवीन तिथं उभारत होता कन्हैया कुमार आणि तेजस्वी काँग्रेसकडे तसा कुठलाही तरुणांचा नव्हता चेहरा नव्हता केवळ लाटेवरती तेजस्वीच्या लाटेची गणित मांडत बसायचं आणि मतांची आमची 18%, त्याची 22%, अशी मिळून ठीक आहे त्यांनी त्या काही नव्हता. मी श्रीमंत माने यांच्याकडे जातोय. श्रीमंत माने हाच एक मुद्दा आहे म्हणजे काँग्रेसमुळं जर का तेजस्वी यादव यांचं नुकसान होत असेल तर मग ही निवडणूक जिंकता तेजस्वी यादव हरले असं म्हणावं लागेल. पण तरीसुद्धा तेजस्वी यादव यांनी जे काही करून दाखवलं आहे आणि त्याचा प्रत्यय हा TV पडद्यावरून संपूर्ण देशाला आलेला आहे यावेळेस ते हरतीलही यावेळेस ते विरोधी बाकावर विरोधी पक्ष नेते बनतीलही पुढच्या वेळेस मात्र तेजस्वीला रोखणं कठीण होईल. म्हणजे तेजस्वी यादव यांनी उत्तरेकडच्या राजकारणामध्ये स्वतःचा दबदबा निदान या निवडणुकीनं बनवला असं निकालाअंती येईल. अजूनही ट्रेंड हे आहेत अजूनही निकाल सेट झालेला नाही. मी प्रेक्षकांना वारंवार सांगतोय अजूनही कुठल्याही निष्कर्षाप्रत आपण येऊ शकत नाही की कोण सत्तेवरती येईल आणि महाराष्ट्रात जो प्रकार झाला तो बिहारमध्ये होणारच नाही हेही दाव्यानिशी सांगता येत नाही. त्यामुळं एकतर ट्रेंड सेट नाही आहे निकाल हाती नाही आहे पुढे काय होईल हेही माहिती नाही आहे अशा वेळी आपण चर्चा करतोय. श्रीमंत माने युअर टेक. नाही मी मगापासून या मुद्द्यावरती ज्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण बोलतो आहोत मगाशी भाई बोलले त्यानंतर समर खडस बोलले आता संजय बोलला आपण सगळेजण या संदर्भातलं अत्यंत वेगळं मत माझं आहे. आपण काय करतो आहोत की आपण जसं NDA समजा जर पराभूत झाली तर सगळा ब्लेम नितीश कुमारांवरती टाकला जाईल तो अँटी इन्कम्बन्सीचा असेल तो इनॲक्टिव्हनेसचा निष्क्रियतेचा असेल अशा पद्धतीनं आणि जर महागठबंधन अपयशी झालं तर तो सगळा ब्लेम काँग्रेसवर टाकला जाईल अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह एक सेट होतं आहे आणि मला वाटतं की ते थोडंसं आपण जरा करेक्ट करून घ्यायला पाहिजे. काय झालं आहे की ही जी सगळी जी देशातली त्याला काय तुम्ही आयडियोलॉजीची फाईट म्हणा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी एक पॅन इंडिया जी सगळी लढाई आहे ती म्हणा ती अत्यंत असमान लढाई हे आपण समजून घेतलं पाहिजे. असमान लढाई ती रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये आहे एक एज ओल्ड पार्टी 1885 आणि दुसरी 1980 किंवा फार झालं तर जनसंघापर्यंत जाऊ शकू आपण तर हे याच्यामधलं एक वेगळं आणि मोदींसारखा एक कॅरिस्मॅटिक लीडर या वेळेला भारतीय जनता पक्षाला सापडलाय याचा अर्थ
ते अंतिम सत्य आहे अशातला भाग नाही आहे. आणि काय होतं आहे की दरवेळेला अशा पद्धतीचं ज्यावेळेला पॉलिटिकल नॅरेटिव्ह मांडायचा प्रयत्न होतो त्या त्यावेळेला आपण राहुल गांधीच्याबद्दल आणि काँग्रेसबद्दल थोडंसं बायस राहतो असं माझं निरीक्षण आहे. उदाहरणार्थ याच राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये मध्य प्रदेश जिंकलं गेलं, राजस्थान जिंकलं गेलं, छत्तीसगड जिंकलं गेलं किंवा कर्नाटकमधला परफॉर्मन्स सुधारला, गुजरातमध्ये आत्ता जसं संजय जसं म्हणाला तसं ते 99% पोहोचले, यावेळेला त्यावेळेला आपण त्यांना राहुल गांधींना त्याचं श्रेय दिलं का? नाही. युपीचं किंवा मगाशी केशव उपाध्याय ज्या पद्धतीने सांगत होतं की राहुल गांधी म्हणजे ते ज्यांच्याबरोबर जातील त्यांची वाट लागेल, असं नसतंय. मग असंच जर आता गेल्या 4 दिवसामध्ये जे सोशल मीडियावरती जे नॅरेटिव्ज नरेंद्र मोदींच्या बद्दलचं येत आहे की जगातल्या ज्या नेत्यांच्याबरोबर ते गेले त्यांचा पराभव झाला, ते आपण मान्य करणार आहोत का? माझं म्हणणं असं आहे की या संदर्भात अत्यंत तटस्थपणे विचार करायला पाहिजे. गेल्या वेळेला RJD, JDU, काँग्रेस हे सगळे एकत्र होते, डावे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते आणि तुम्ही जर पाहिलं की त्या सगळ्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी काय होती, तर साधारणपणे 18.5% जे मतं आहेत ते RJDला होती, एक साधारणपणे 16-17% मतं आहेत ती JDUला होती, आत्ता त्याच्यापेक्षा JDUला कमी मतं मिळालेत. काँग्रेसला 6.7% मतं होती, आत्ता ते 9% वरती गेलेले आहेत. आत्ता RJD जी आहे ते 23% आसपास गेली आहे. झालंय काय की हा जो पूर्वांचलचा जो म्हणजे सीमांचलचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये या ज्या वेगवेगळे गटबंधन तिथं जे वोट शेअर करायसाठी घुसले त्यामुळं आपल्याला या मटक महागठबंधनची पिछेहाट दिसते आणि NDA जी आहे त्याची थोडीशी आपल्याला त्यांनी लीड घेतलेलं दिसतंय. हे बदलेल चित्र किंवा नाही बदलणार? काल आपण बोललो त्याप्रमाणे ज्यावेळेला अँटी इन्कमन्सी फेस करण्यामध्ये NDAला यश मिळेल त्यावेळेला काटावरचं बहुमत NDAला मिळेल आणि ज्यावेळेला अँटी इन्कमन्सी प्रत्यक्ष ॲक्टिव्ह झालेले आपल्याला दिसेल, ज्याचा रिफ्लेक्शन दिसेल, तर त्यावेळेला आपल्याला लँडस्लाइड विक्ट्री देईल. आपण काल हे संध्याकाळी 6 वाजता बोललेलो या विषयावरती. माझं म्हणणं असं आहे की आपण थोडं तटस्थपणे याच्याकडे पाहायला पाहिजे. मी राहुल गांधीची किंवा काँग्रेसची थेट बाजू घेतोय असं नाही, परंतु आपण निष्पक्षपणे आणि तटस्थपणे या पॉलिटिकल स्ट्रीमकडे पाहायला पाहिजे. अत्यंत असमतोल आहे. आमदार समजा आत्ता 150 जागा जिंकून समजा महागठबंधन सत्तेवर जरी आले आणि त्याच्यातले 30 आमदार जर समजा भारतीय जनता पक्षाने उद्या विकत घेतले, आपण ब्लेम कुणाला करणार आहोत? आपण सकाळपासून त्याच्यावर जेव्हा चर्चा होते त्यावेळेला तुमचे आमदार तुम्हाला सांभाळत येत नाहीत अशा पद्धतीची आपण भाषा करतोय. मगाशी सचिन सावंत ज्यावेळेला त्या विकल्या गेलेल्या आमदारांबद्दल त्यावेळेला त्यांना असं सांगण्यात आलं की किमान तुमच्या आमदाराबद्दल तरी चांगले गेला. आता जे विचारधारा सोडून देतात, ज्या पक्षाने आपल्याला निवडून आणलं त्यांना सोडून देतात आणि विकले जातात, त्यांच्याबद्दल चांगलं काय बोलायचं हे तरी किमान सांगायला पाहिजे. आपण थोडंसं या संदर्भात तटस्थपणे विचार करायला पाहिजे. आणि आत्ता म्हणजे कसं आहे की आपल्या मर्यादा ओळखून जर समजा काय राहुल गांधी थोडंसं लढले असतील, त्यांनी मोदींनी 12 घेतल्या आणि त्यांनी 8 सभा घेतल्या असतील, तर तो कदाचित त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. पण मला असं वाटतं की ही जी आहे ही अँटी इन्कमन्सी नितीश कुमारांची, भाजपच्या स्ट्रॅटेजीज, भाजपनी या पद्धतीचं अपोजिशनची जी वोट्स आहेत त्याच्यामध्ये डिव्हिजनसाठीचे जे केलेले प्रयत्न आहेत त्याला मिळणारं हे यश आहे. आणि या निमित्तानं एक फक्त सकाळपासून बोलतोय ते तेजस्वी यादवचं एक कौतुक मात्र आहे की त्यांनी इलेक्शनचं नॅरेटिव्ह सेट केलं आणि ते मात्र आपण निर्विवादपणे मान्य करायला पाहिजे. रिझल्ट काहीही लागो, परंतु त्यांनी या पद्धतीच्या जगण्या मरण्याच्या लाईव्हलीहूडच्या प्रश्नांवरती निवडणूक लढवली जाऊ शकते हे जे नॅरेटिव्ह सेट केलं हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आज खरं तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत त्यासाठीसुद्धा मतमोजणी चाललेली आहे. आत्ता जी लेटेस्ट माहिती येते त्यानुसार गुजरातमध्ये 8 जागा आहेत विधानसभेच्या जिथे पोटनिवडणूक झाली होती तिथे मतमोजणी सुरू आहे. त्या 8ही जागांवर भाजप आघाडीवरती आहे गुजरातमध्ये. तर मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली, तिथेही मतमोजणी सुरू आहे. तिथे 20 जागांवरती सत्ताधारी भाजप आघाडीवरती आहे, तर 7 जागांवरती काँग्रेस आघाडीवरती आहे. 8 जागा हव्या आहेत या पोटनिवडणुकीतून मध्य प्रदेशमध्ये भाजपला शिवराज सिंग चौहान सरकार हे भक्कम किंवा बहुमताचं करायला, म्हणजे निर्विवाद बहुमताचं. तर अशा पद्धतीनं जिथं पोटनिवडणूक झालेली आहे गुजरात आणि मध्य प्रदेश तिथेसुद्धा भाजपची सरशी होताना दिसते. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी पुन्हा समर खडस, भाई जगताप, मिलिंद रानडे, रविकिरण देशमुख, केतन वैद्य
आणि अय्याज देशमुख हे भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे. श्रीमंत माने आपल्यासोबत आहेतच. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. Free Jovi.